बेलापूर परळी या रेल्वे मार्गाचा सर्वे बेलापूर नेवासा शेवगाव गेवराई बीड आणि परळी असा होणे अपेक्षित होते, परंतु तो चुकीचा करण्यात आला. गेल्या 95 वर्षापासून हे काम रखडलं आहे. या विरोधात रेल्वे प्रवासी सेवा संस्थेने उपोषण सुरू केलं होतं. पंतप्रधान, रेल्वे मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री आदींना उपोषणासंदर्भात कळवण्यात आलं होतं. मंगळवारी संस्थेचे अध्यक्ष नबब शहा, उपाध्यक्ष गणेश घाडगे, सचिव रितेश भंडारी, पोपट सरोदे आदी शांततेत उपोषणास बसले होते. 1922 सालापासून मंजुरी दिलेली रेल्वे मार्ग बेलापूर परळी रेल्वे मार्गाला चुकीच्या सर्वेक्षणामुळे बेलापूर परळी रेल्वे प्रवासी संस्थेने आज दिनांक 4 रोजी रेल्वे विभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यासाठी 1 महिना अगोदर निवेदनाच्या प्रती सादर केलेल्या होत्या. लोकशाही मार्गाने आम्ही या विभागीय ऑफिससमोर मंडप टाकून उपोषणाला सुरुवात केली होती, परंतु विभागीय अधिकाऱ्याच्या आदेशाने रेल्वे पोलिसांनी दंडेलशाही करून आम्हाला मंडप उघडून हुसकून दिलं आणि दमदाटी करून तिथून उपोषण मोडण्यास भाग पाडले. या गोष्टीचा मी धिक्कार करतो. 1922 मंजूर झालेली बेलापूर परळी रेल्वे मार्गासाठी आज आम्ही सोलापूर डिव्हिजन ऑफिससमोर उपोषणासाठी आलो आहोत आणि या उपोषणाच्या नोटीसही आम्ही 1 महिना अगोदर दिली होती. सदर नोटीस देऊनही आम्हाला आज इथे उपोषण कुठे करायचे ही जागा त्यांनी दिलेली नसताना आम्ही मंडप लावून या कार्यालयासमोर ज्यावेळेस उपोषणाला बसलो त्यावेळेस यांनी DRM अधिकाऱ्यांनी त्यांच्या रेल्वे पोलिसांना आदेश देऊन हा मंडप अनधिकृतपणे उपटून फेकला. त्या संदर्भात आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. परंतु सोलापूर रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांनी अचानक रेल्वे पोलिसांना आदेश देऊन उपोषण मोडीत काढले. उपोषण स्थळी उपोषणकर्त्यांना धमकी देऊन मंडप उखडून टाकण्यात आला. या हुकुमशाही प्रवृत्तीने सरकारच्या विकासासंदर्भातील धोरणास हरताळ फासला गेलाय. प्रतिनिधी रवी उगल मुगले, मायन्यूज शेवगाव.